सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आडगाव परिसरातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीची एके वाघ महाविद्यालयाच्या वसतिगृहातच आत्महत्या केल्याची घटना दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणारी अस्मिता संजय पाटील वय वर्ष 18 हिने महाविद्यालयाच्या वसतिगृहात रूममध्ये गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले। या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खेरनार व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून आडगाव पोलीस ठाण्यात सकाळी 10 वाजता मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। अस्मिता पाटील हिने आत्महत्या केल्याचे कारण अद्याप समजले नाही। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खेरनार पुढील तपास करीत असून प्रसार माध्यमांना याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे। आज केकेवाग इंजिनिअरिंग कॉलेजच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनी अस्मिता पाटील हिने आत्महत्या केलेली आहे। रूममध्ये तिने आत्महत्या केलेली आहे। त्याबाबत आम्ही अधिक चौकशी करीत आहोत। रूममध्ये आम्हाला असं संशयास्पद काही मिळून आलं नाही, काही चिठ्ठी वगैरे असं काही कुठे काही मिळून आलेलं नाही आणि घटना नुकतीच घडली आहे। आमचा त्या दृष्टीने अधिक चौकशी सुरू आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।